स्वर्गीय पहलवान किसनराव डोंगरे बहुउद्देशीय संस्थेच्या वतीनं राज्यस्तरीय पुरस्काराचं वितरण. विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तींचा गौरव करून प्रोत्साहन, माधवराव लामखडे यांचं प्रतिपादन. पाहूया वृत्त सविस्तर. पहलवान नाना डोंगरे सर्वगुण संपन्न व्यक्तिमत्व आहेत. अनेक वर्षापासून नगर तालुक्यात कुस्ती, कबड्डी, खो खो, व्हॉलीबॉल या सर्व खेळांच्या स्पर्धा ते भरवित आहेत. तसेच निमगाव वाघा ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावाच्या विकासासाठी योगदान देत आहेत. सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा, साहित्य अशा सर्व क्षेत्रात त्यांचं भरीव योगदान आहे. आपण समाजात काम करीत असताना समाजाचे देणे लागतो हे लक्षात घेऊन पहलवान नाना डोंगरे यांनी कला, क्रीडा, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, आरोग्य, पत्रकारिता, नाट्य, संगीत, पर्यावरण आणि साहित्य अशा सर्व क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरव केला आहे. विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तींची पुरस्काराने व सन्मानाने समाजात काम करण्याची उमेद वाढेल, प्रोत्साहन मिळेल असं प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्य माधवराव लामखेडे यांनी केलंय. निमगाव वाघा येथे मिलन मंगल कार्यालयात स्वर्गीय पहलवान किसनराव डोंगरे बहुउद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ, धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालय, नगर तालुका तालीम सेवा संघ यांच्या संयुक्त विद्यमान आयोजित स्वामी विवेकानंद जयंती, राजमाता जिजाऊ जयंती आणि राष्ट्रीय युवा सप्ताहानिमित्त राज्यस्तरीय पुरस्काराचं वितरण जिल्हा परिषद सदस्य माधवराव लामखेडे यांच्या हस्ते करण्यात आलं. या प्रसंगी प्रमुख उपस्थितीत स्वर्गीय पहलवान किसनराव डोंगरे बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष तथा निमगाव वाघाचे ग्रामपंचायत सदस्य पहलवान नाना डोंगरे, डॉक्टर विजय जाधव, नगर तालुका काँग्रेसचे उपाध्यक्ष भरत बोडखे, राष्ट्रीय खेळाडू कुमारी प्रतिभा डोंगरे, उद्योजक दिलावर शेख, कवी गीताराम नरवडे, नगर तालुका युवक काँग्रेसचे गौरव नरवडे, धर्मवीर ग्रामीण सामाजिक वाचनालय उपाध्यक्ष तथा शासनाचा आदर्श युवती पुरस्कार प्राप्त प्रियंका डोंगरे ठांडगे, अतुल फलके आदी यावेळी उपस्थित होते. पुरस्काराचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. प्रास्ताविकात पहलवान नाना डोंगरे म्हणाले की समाजात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अनेक व्यक्ती आहेत. त्यांच्या कार्याचा गौरव होणे महत्त्वाचे आहे. त्यांच्या पाठीवर शाब्बासकीची थाप देण्यासाठी स्वर्गीय पहलवान किसनराव डोंगरे बहुउद्देशीय संस्थेच्या वतीनं गेल्या 20 वर्षापासून राज्यस्तरीय पुरस्काराचं वितरण करण्यात येत आहे. ग्रामीण भागाच्या विकासासाठी पत्रकारांचे भरीव योगदान आहे म्हणून ग्रामीण भागातील पत्रकारांना उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार देण्यात आला आहे. कार्यक्रम प्रसंगी कुमारी सोनल तरटे यांनी शिवपराक्रमाचे गीत सादर केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नवनाथ युवा मंडळाचे अध्यक्ष पहलवान संदीप डोंगरे यांनी केलं तर आभार भरत बोडखे यांनी मानले. या कार्यक्रमासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी भाग्यश्री बिले, नेहरू युवा केंद्राचे उपनिदेशक शिवाजी खरात आणि रमेश गाडगे यांचं मार्गदर्शन लाभलं. प्रतिनिधी अमोल भांबरकर सह ऍक्टिव्ह मराठी न्यूज अहमदनगर. या राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्यात आदर्श लोकनेता पुरस्कार माधवराव लामखडे यांना देण्यात आला तर उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार दैनिक लोकमतचे शरद कासार, दैनिक पुढारीचे रमेश शिंदे, ज्ञानदेव गोरे, प्रेस फोटोग्राफर अमोल भांबरकर, ॲक्टिव्ह मराठी न्यूजचे उमेश साठे, दैनिक नगरी दवंडीचे संजय भापकर, जनप्रवासचे जिवाजी लगड, कलारत्न पुरस्कार सुप्रिया ओगले जोशी, अमोल शिरोळे, सर्पमित्र पुरस्कार वाळकीच्या शीतल कासार यांना प्रदान करण्यात आला.
समाजरत्न पुरस्कार उद्धव शिंदे, दिव्यांग मित्र पुरस्कार रत्नाकर ठाणगे, आदर्श सरपंच पुरस्कार कामरगावचे तुकाराम कातोरे, स्वामी विवेकानंद ज्ञानगौरव पुरस्कार अविनाश देडगावकर, शेख हबीब चांदभाई, योगेश पिंपळे, संतोष शिंदे, सुरेश बहाळकर, संभाजी थोरात, संतोष कदम, दिलीप कांबळे, आदर्श प्राध्यापिका पुरस्कार प्राध्यापिका रेश्मा जाधव, सौ स्वाती सुडके, साहित्यरत्न पुरस्कार शालिनी वाघ, समाजरत्न निकेत व्यवहारे, द्रोणाचार्य पुरस्कार प्रवीण बोर्डे, क्रीडाभूषण पुरस्कार भाऊसाहेब धावडे, कलारत्न सुनील महाजन, उत्कृष्ट निवेदक पुरस्कार खातगाव टाकळीचे दत्तात्रय कुलट यांना देण्यात आला. राजमाता जिजाऊ पुरस्कार मंगलताई सासवडे, हिराबाई गोरखे, अनिता थोरात, तर युवा गौरव पुरस्कार स्वयं रोकडे, समाजभूषण पुरस्कार अजय शिंदे यांना देण्यात आला. इकडे पाहिजे Call DJ 9890358074. Deva Shri Ganesha.
एक्सक्लूसिव डीजे रोहित. Call DJ 9890358074. सगळ्यांना सूचना देतात, निस्वार्थी भावनेने या ठिकाणी काम करतात. अविनाश देवगावकरांचा सन्मान या ठिकाणी साहेबांच्या शुभ हस्ते होतोय. सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या आहे. ज्यांना ज्यांना या ठिकाणी या धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाटणार त्यांच्या वतीनं आपलं सर्वांच पत्रकार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष रत्नाकरजी सरपंच असतील कार्यक्रमाच्या निमित्ताने
आपल्या सर्वांचे मोठी ना नानाजी मनापासून अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद करतो की महिन्यातून मिळतं तरी मला या आपल्या ह्या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये विविध प्रकारचे आपले महात्मा गांधी असतील, सुनीलदास नेहरू असतील, जे जे हे आपल्या देशासाठी योगदान आहे, राजगुरु राजदूत भगत सिंग सुखदेव असतील, छत्रपती शिवाजी महाराज जयंती आहे, संभाजी महाराज जयंती असेल, या सर्व महात्मा गांधी फुलेची जयंती असतात, आंबेडकर जयंती असतात, या सगळ्या आपल्या नेते मंडळीचं या आपल्या राज्याला देशाला ज्यांनी दिशा दिली आहे सगळ्यांचे उमेदवारी आहे जे की या ठिकाणी रत्नागिरी नाशिक करत असतात. म्हणून आपण समाजामध्ये काम करताना बहुजन समाजामध्ये कुठल्याही जाती धर्माचा पाठिंबा स्त्री असेल, पुरुष असेल, महिला असेल, त्यांना मानाचं स्थान द्यायचं काम नाना या माध्यमातून त्यांच्या या किसनराव डोंगरे दिवशी करतात. कला असेल, क्रीडा असेल, सांस्कृतिक असेल, शैक्षणिक असेल, आरोग्य असेल, या सर्व क्षेत्रामध्ये ही या लोकांची ज्यांना रोजगार द्यायचे त्यांची निवड ते चाणक्षने तरी त्या ठिकाणी करतात. मागच्या वर्षी या ठिकाणी आपण आज आपल्या माझी जवानी स्वामी पिढ्यातून जयंतीचे निमित्त असा कार्यक्रम मोठा कार्यक्रम त्या ठिकाणी होता. आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या तालुक्याचे आमदार आमदार निधीचे असतील, गायके असतील, त्या येऊ शकले नाही का आपल्या कारण. म्हणून मला शेवटपर्यंत मनापूर्वक होतील कार्यक्रम आमचे आहेत. आता चार बाबतीत म्हणून म्हटलं ते वाढ होतं काही नाही, परंतु समाजामध्ये काम करत असतात अधिकारी. आपण समाजाला काही दिलं लागतो, आपणच आपण याचं कौतुक केलं नाही, शापासकीची थाप कसे पाठवून मागलेली आहे, तर त्यांना काम करण्याची ऊर्जा त्या ठिकाणी मिळत नाही. म्हणून त्यांचा काही ना काही आपण पूर्ण पाकळी म्हणून आपण त्यांना जो सन्मान दिला त्यामुळे त्यांनी समाजामध्ये काम करताना निश्चितपणे त्यांची उमेद त्या ठिकाणी वाढली. खरं तर आता आपल्या पुरण पडलेला उशीर आहे, सगळं मिळून नाना भावा अनुषी त्यांनीच काढायचे, पुरस्कार त्यांनीच काढायचे, वाचन त्यांनीच काढायचे, म्हणजे सर्कस काम आहे एवढं पूर्ण. आणि नुसतं आपल्या या सर्वक्षेत्रात काम करत असताना ज्यांना कबड्डी असेल, खो खो असेल, क्रिकेट असेल, व्हॉलीबॉल असतील किंवा आमची आवड मिळेल कुस्ती स्पर्धा असतील, सर्व क्षेत्रामध्ये मग सर्वपूर्ण संपन्न असं हे व्यक्तिमत्व आहे. आणि निश्चितपणानं आपला निवडणूक जर आता काळ सुरू होत आहे तर बरोबर ते निवडणूक संपल्यानंतर मुली या ठिकाणी आता आपल्या एवढ्या आपला जो मतदारसंघ आहे शहरामधला मतदारसंघ आहे डॉक्टर आणि हे आपले जे गाव असतील माझ्यामध्ये 100 कोटीच्या वरती कामं आपण या 5 वर्षाच्या काळात आपण त्या ठिकाणी आनंद आहे चांगले भेट तुम्ही आणले का तसं समाजात वारावर त्याला आपण म्हणतो ना की इच्छा किती आहे आपली तर ती देण्याची दालत त्यामध्ये. म्हणून आपल्या या फाउंडेशनच्या वतीनं त्या सर्वच मंडळी आता धुळा असेल, सातारा असेल, कराड असेल, शिकापूर असेल, कोपरगाव असेल, लाखपडेगाव असेल, ही सर्वच मंडळी या ठिकाणी आपण अत्यंत प्रेमाने यांना बोलवलं, त्यांचा सन्मान केला, त्याबद्दल मी परत आता आपल्या सर्वांच्या वतीने नाना या ठिकाणी धन्यवाद करतो. वेळ फार झालेला आहे, या सर्व वेळ न घेता सर्व महिला असतील, पुरुष असतील, मुले असतील, निबंध स्पर्धा असतील, ज्या ज्या पुरस्कार आपल्याला मिळाले आपलं मी या ठिकाणी मनापासून मी आपलं अभिनंदन करतो. या ठिकाणी भरत बोलते सर्व सहकार्य नाना मोठ्या अत्यंत चांगल्या कमी वेळेमध्ये हा कार्यक्रम चांगल्या प्रकारे पार पडला, परत यांचं सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो आणि नानांना या ठिकाणी मी मनापासून धन्यवाद देतो आणि माझी भविष्य पुरस्कार करतो. जय हिंद, जय भारत. मी नाना किसन डोंगरे, स्वर्गीय किसनराव डोंगरे बहुउद्देशीय संस्थेचा अध्यक्ष तथा निमगाव वाघा ग्रामपंचायत सदस्य सांगू इच्छितो की
नेहरू युवा केंद्र, जिल्हा क्रीडा कार्यालय, संलग्न स्वर्गीय किसनराव डोंगरे बहुउद्देशीय संस्था व श्री नवनाथ युवा मंडळ आणि धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालय, नगर तालुका तालीम सेवा संघ आदींच्या संयुक्त विद्यमाने गेले 20 वर्षापासून स्वामी विवेकानंद जयंती व राजमाता जिजाऊ जयंती व राष्ट्रीय युवा सप्ताह कार्यक्रम आयोजित करत असतो। या काळामध्ये स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजाऊ यांचे विचार युवकांपर्यंत जावा, समाजापर्यंत जावा म्हणून राज्यस्तरीय राजमाता जिजाऊ स्वामी विवेकानंद ज्ञानगौरव पुरस्कार, समाजरत्न पुरस्कार, त्याचबरोबर ग्रामीण भागातील ज्वलंत प्रश्न मांडण्याचं काम करणारे पत्रकार जे शासनाच्या पुरस्कारापासून वंचित असतात त्यासाठी त्यांच्या कामाचा कार्याचा गौरव हवा म्हणून मी या ठिकाणी राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार देऊन आणि विविध पुरस्कार देऊन त्यांचा गौरव या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केलेला आहे, करत आहे। यामध्ये नेहरू युवा केंद्र रिपोर्ट, ऍक्टिव्ह मराठी न्यूज, अहमदनगर।